सोलापूर इथल्या अनगर ग्राम पंचायत स्थापनेपासून सलग 68 वर्षांची बिनविरोध निवडणुकीची परंपरा यंदाही कायम आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोह तालुक्याची राजकीय राजधानी म्हणून ओळख असलेल्या अनगर ग्राम पंचायतीची निवडणूक गेल्या 68 वर्षांपासून बिनविरोध होत आहे. अनगर ग्राम पंचायतीची स्थापना 1952 साली झाली. ग्राम पंचायत स्थापनेपासून आजतागायत ग्राम पंचायत बिनविरोध होत आहे. अनगर गाव राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांचा असून त्यांचे वडील स्वर्गवासी बाबूराव पाटील यांच्या काळापासून बिनविरोध ग्रामपंचायतीची परंपरा आजही तिसऱ्या पिढीत कायम आहे. दरम्यान अनगरसह बिटले, खंडोबाचीवाडी, कुरणवाडी, नालबंदवाडी, गलदवाडी, काळेवाडी या ग्रामपंचायतीच्या निवडणुका या बिनविरोध झाल्या आहेत. हे गाव या तालुक्यातलं सगळ्यात मोठं गाव, मोठी बाजारपेठ असणारं गाव, साखर कारखाना असणारं गाव, सुशिक्षित कॉलेज किंवा व्यापारी पेठ असणारं गाव. परंतु या गावामध्ये माझे वडील माझे आमदार बाबूरावजी पाटील यांच्या अथक प्रयत्नातनं 1952 आजपर्यंत या गावानं अविरोध अशा प्रकारची ग्रामपंचायत, आणि नुसतीच ग्रामपंचायत नाही तर कुठलंही येणारी निवडणूक असेल एका विचारानंच एकाच बाजूला मतदान करण्याची परंपरा आज एक कायम ठेवली. याचं कारण या गावामध्ये सुशिक्षित, सुसंस्कृत अशा प्रकारचाच तरुणापासून ते वृद्धापर्यंत सगळा जनसमूह त्या असल्यामुळं ते आम्हाला सिद्ध झालं.